स्मार्ट सिटीच्या संदर्भात काहीच होत नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा बुधवारी समारोप झाला. यंदा सगळ्यात गाजलेला मुद्दा म्हणजे सरकारला मागे घ्यावे लागलेले सरकारचेच निर्णय. एकीकडे सत्ताधारी पक्षाचा अभ्यास कच्चा असताना दुसरीकडे विरोधकही सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यात अपयशी ठरले. हे अधिवेशन गाजवलं ते उंदरांनी. अंगणवाडी सेविकांवरील मेस्माला स्थगिती, धारावी पुनर्विकास आखड्यातून नेचर पार्क वगळणं, शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीज तोडणीच्या कारवाईला स्थगिती देत काही निर्णयांबाबत सरकारला माघार घ्यावी लागली. तर मंत्रालयातील उंदीर मारण्याच्या मुद्द्यावरून सरकारी आणि प्रशासकीय कारभारावर टीका करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडलं. मुख्यमंत्री विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देत आहेत. उंदीरवारीत नियमितीकरण करतो त्यावेळी तो जो डेव्हलपमेंट प्लॅन आहे हा डीम टू बी मॉडिफाईड, हा डीम टू बी मॉडिफाईड ते महानगरपालिकेने पूर्ण केलं नाही म्हणून ती तक्रार झाली. डीम टू बी कुठल्याच महानगरपालिकेने केलं नाही. आता आपण सगळ्या महानगरपालिकांना सांगितलं आहे की गुंठेवारीच्या अंतर्गत तुम्ही जे जे नियमितीकरण केलं आहे ते डीम टू बी मॉडिफाईड असं समजून तुमचे डेव्हलपमेंट प्लॅन त्यानुसार मॉडिफाय करा आणि मान्यतेला पाठवा. त्यानंतर अध्यक्ष महोदय, या ठिकाणी गृहनिर्माण विभागाच्या संदर्भात मेहतांच्या चौकशीचं काय झालं असा एक प्रश्न या ठिकाणी आला. अध्यक्ष महोदय, ही चौकशी त्या ठिकाणी लोकायुक्तांकडे चाललेली आहे. त्या ठिकाणी जे काही बयान वगैरे आहेत ते चाललेले आहेत आणि मला असं वाटतं लवकरच त्या संदर्भातला जो निर्णय आहे तो निर्णय या ठिकाणी येईल. एक सन्माननीय जयंत पाटील साहेब, आपण म्हाडाचं एक पॉपकॉर्न इंडस्ट्री आणि जयकृष्ण इंडस्ट्री या संदर्भातला एक मुद्दा या ठिकाणी मांडला. खरं म्हणजे याची जर सगळी पार्श्वभूमी आपण बघितली तर हा पवई इथे आदिशंकराचार्य मार्ग इथे हॉटेल व्यवसायासाठी 10,000 चौरस मीटरचा राखीव भूखंड होता. म्हाडाने जमीन वाटप विनियम 1982 विनियम 16 जयकृष्ण इंडस्ट्रीला 1999 तो दिला. त्यानंतर 1999 शेवटी नवीन सरकार आलं आणि आलेल्या आघाडीच्या सरकारनं तो रद्द केला. तो रद्द केल्यानंतर तो जो काही भूखंड आहे 2004 त्याच्या खुल्या निविदा काढण्यात आल्या आणि खुल्या निविदा काढून तो 2004 पॉपकॉर्न इंडस्ट्रीज यांना तो देण्यात आला. काय हरकत, टेक्नॉलॉजी कधी कधी असं अडचणीत आणते आपल्याला, पण तरी टेक्नॉलॉजी सोडली नाही पाहिजे. आवाजावरूनच लक्षात आलं. 2004 तो खुल्या निविदाने दिला. त्यात पॉपकॉर्न इंडस्ट्रीज आणि अन्य दोन निविदाकर्त्यांनी निविदा सादर केल्या होत्या. त्यात पॉपकॉर्न प्रॉपर्टीची निविदा सगळ्यात जास्त किमतीची होती म्हणून ती त्यांना देण्यात आली. दरम्यान जयकृष्ण इंडस्ट्रीज जी आहेत हे उच्च न्यायालयात गेले आणि त्यांनी उच्च न्यायालयामध्ये पॉपकॉर्न प्रॉपर्टीजपेक्षा 1,000,000 मी जास्त द्यायला तयार आहे असं सांगितलं आणि ते का स्वीकारलं मला माहित नाही, मला त्याचं मेरिट माहित नाही, पण ते स्वीकारून उच्च न्यायालयाने पॉपकॉर्न प्रॉपर्टीजचं 2005 रद्द केलं. त्याच्याविरुद्ध पॉपकॉर्न फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.